पहिल्यांदा धार्मिक अधिकार बहाल केले ते तथागत भगवान गौतम बुद्ध, विद्रोही संत संत कबीर, संत रविदास, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकोबाराय, संत नामदेव महाराज, संत चोखा महाराज, संत सेना महाराज, संत गोरोबा महाराज, संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज, ज्यांनी छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे या दोन्ही गुरुपुरुषांना घडवलं त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मास आहे, महाराणी ताराराणी सरसेनापती उमाबाई दाभाडे, आदर्श राज्यकर्त्या अहिल्याबाई होळकर, आपल्याला सगळ्यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देणारे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले, सावित्रीबाईंच्या सहकारी पहिल्या मुस्लिम शिक्षिका शेख फातिमा बी, 1882 साली स्त्री पुरुष तुलना या नावाने ग्रंथ लिहून स्त्रियांच्या वेदना आणि त्याचबरोबर स्त्रियांमधलं सामर्थ्यसुद्धा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेसमोर ज्यांनी जोरकसपणे मांडलं त्या पहिल्या स्त्रीवादी लेखिका आणि आमच्या बुलढाण्याच्या कन्या ताराबाई शिंदे. वेद वाचण्याचा आम्हाला अधिकार नाही म्हणजे आम्हाला कोणताही धर्म नाही का, असा परखड सवाल धर्माच्या तथाकथित ठेकेदारांना विचारणाऱ्या सावित्रीबाईंच्या आदर्श विद्यार्थिनी मुक्ता साळवे, पहिल्या वृत्तपत्र संपादिका तानुबाई विरजे, ज्यांनी न मागता आपल्याला सगळ्यांना आरक्षण बहाल केलं ते आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, आणि ज्यांनी या आरक्षणाच्या संकल्पनेला कायद्यामध्ये परावर्तित केलं ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांची वाणी डपावर थाप घुंबवीत सबंध जगभर लोकप्रबोधनाचं कार्य करत राहिली ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर पंजाबरावजी देशमुख, या सर्व महान मानवांनी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या पोटामध्ये आपल्या अस्मितेच्या आणि कर्तृत्वाच्या पताका आजतागायत फडकवत ठेवलेल्या होत्या आणि आजही आहेत. म्हणूनच सर्वप्रथम या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन करते. आज या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने, राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या द्वारा आयोजित केलेल्या ओबीसी महिला अधिवेशनाला उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष आदरणीय श्री बबनरावजी तायवाडे साहेब, या कार्यक्रमाच्या उद्घाटक ज्या आपल्यामध्ये नुकतंच बोलून गेल्या त्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघाच्या आमदार आदरणीय प्रतिभाताई धानोरकर, या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेल्या माझ्या सहकारी आणि ज्यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने हसवलं त्या आमच्या ॲडव्होकेट ज्योतिताई ढोकणे, या ठिकाणी ज्यांनी मार्गदर्शन केलं आहे आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या मंचावरील आदरणीय संध्याताई सराडकर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आदरणीय डॉक्टर शरयूताई तायवाडे, डॉक्टर रेखाताई बारहाते, आदरणीय सुषमाताई भट, या ठिकाणी ज्यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम सगळा संपन्न होतो आहे त्या सगळ्याच आयोजन मंडळातल्या सर्व सदस्य, समीक्षाताई गणेशे, कल्पनाताई मानकर, विजयाताई धोटे, वृंदाताई ठाकरे, ऋतिकाताई डफ, साधनाताई बोरकर, उज्ज्वलाताई गोंडारे, या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित होते थोड्या वेळापूर्वी ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी पाटील, नागेशजी चौधरी, सुरेशजी गुडदे, उपस्थित सर्वच राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी, या ठिकाणी माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व ओबीसी महासंघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, आणि या महिला अधिवेशनाच्या माध्यमातून ओबीसींच्या हितासाठी आणि ओबीसींच्या संघर्षासाठी हक्कासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी अभिवादन करते. आज या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने ओबीसी महिलांचं अधिवेशन होते आहे आणि हे दुसरं अधिवेशन आहे. मला अतिशय आनंद होतो की मी यापूर्वी झालेल्या पहिल्या अधिवेशनामध्येही मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी सहभागी झालेले होते आणि आजही मी आपल्यासमोर संवाद साधते आहे. माझ्यासमोर विषय दिलेला आहे की 21व्या शतकातील ओबीसी महिलांसमोरील आव्हाने. आता महिलांसमोरील आव्हानं काय आहेत ते बोलता बोलता आमच्या ज्योतिताईंनी सांगितलं की पहिलं म्हणजे वजन कमी करायचं आव्हान सगळ्या महिलांना आहे. तर शारीरिक वजन कमी करायचं आव्हान आहेच आहे, पण आपल्याला आपलं वैचारिक वजन वाढवायचंही आव्हान आपल्यासमोर आहे आणि ते एक मोठं आव्हान आपल्याला आज आहे. जसं बोलताना कोणीतरी आमच्या महिला भगिनींनी सांगितलं की आमचे गप्पांचे विषय काय असतात आमच्या महिलांचे जेव्हा आम्ही बोलतो. आता सरळकरताही अतिशय चांगल्या पद्धतीने त्या मंडल आयोगाच्या संदर्भातली सगळी ती वाटचाल आणि ती माहिती सांगत होत्या, पण आपल्या सगळ्यांनाच जवळपास ते बऱ्याच महिलांना जड झालं, डोक्यावरून गेलं, काही महिला जेवणासाठी उठून गेल्या, आणि थोडासा विषय इतिहासाचा जेव्हा निघतो तेव्हा आपण सगळेजण कंटाळा करतो.
इतकंच नाही, शाळेतही असताना सगळ्यांच्याच तो अनुभव असेल की इतिहास म्हणलं की जरा बोर होतं, का क्या वो गडे मुर्दे उखाडना इतिहास म्हणजे. पण एक लक्षात घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही म्हणतात की जो लोक इतिहास से सबक नाही सीखते हे इतिहास उने सबक सिखाता आहे. जर आम्ही सगळ्यांनी आमच्या इतिहासापासून धडा नाही घेतला तर इतिहास आम्हाला धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही, धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. कारण आमचा इतिहास हा अन्यायाचा आहे, आमचा इतिहास हा आमचं झालेल्या शोषणाचा आहे, आमचा इतिहास हा आमच्या हक्क नाकारल्याचा आहे, आणि दुसऱ्या बाजूला आमचा इतिहास हा आमच्या जाज्वल्य अभिमानाचा आहे, आमच्या कर्तृत्वाचा आहे, आणि आमच्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी लढा दिला आहे त्या महापुरुषांचाही इतिहास आहे. म्हणून हा इतिहास हा दोन्ही अंगांनी आम्हाला माहिती असणं, आम्हाला त्या इतिहासाची जाणीव असणं, आणि त्या इतिहासापासून धडे घेत आम्ही भविष्यामध्ये इतिहास घडवण्यासाठी तयार होणं हे मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आहे. म्हणून कितीही कंटाळा आला, कितीही बोर झालं, तरीही आपल्याला हा इतिहास ऐकावाच लागेल, तो मान्य करावा लागेल, आणि तो स्वीकारून त्यातल्या झालेल्या चुका स्वीकारून पुढे जात असताना त्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, आणि या इतिहासापासून बोध घेत आम्ही काहीतरी आणखी नवीन करू शकू, यासाठी मला असं वाटतं की आजचा हा विषय महत्त्वाचा आहे की आमच्या समोर काय आव्हानं आहे. आम्ही 21व्या शतकातील OBC महिलांसमोरील आव्हानं हे जेव्हा म्हणतोय तेव्हा OBC महिलांसमोरची आव्हानं वेगळी आणि बाकी महिलांसमोरची आव्हानं वेगळी असं मला असं वाटतं फारसं होणार नाही. एकूणच सगळं अंगाने जर विचार केला तर महिला म्हणून बऱ्याच अंशी आपले जवळपास 80-90% महिलांचे प्रश्न हे सारखे आहेत. त्यामध्ये फरक कुठे येतो तर ज्या महिला ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांचे प्रश्न वेगळे आहेत आणि शहरी भागात राहणाऱ्या महिलांचे प्रश्न वेगळे आहेत. कारण की बहुतांश ठिकाणी शहरामध्ये राहणाऱ्या किंवा मध्यमवर्गीय महिलांच्या संदर्भात जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आज आपले पोटापाण्याचे प्रश्न सुटलेले आहेत, त्याची चिंता तुम्हाला नाही. पण जेव्हा आपण शेतकरी, शेतमजूर, आदिवासी अशा अजून खालच्या स्तरावर जेव्हा आम्ही जातो, खाली जेव्हा जातो, त्यावेळी त्या महिलांचे प्रश्न अजून वेगळे असतात, त्यांच्यासमोरची आव्हानं अजून वेगळी असतात. प्रामुख्याने आज या ठिकाणी OBC महिलांसमोरची आव्हानं या विषयावर बोलत असताना मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी पहिल्यांदा आपण OBC महिला आहोत म्हणजे कोण आहोत हे समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. त्यावर थोडासा प्रकाश माझ्या आधी बोलत असताना संध्या त्यांनी टाकलेला आहे की OBC म्हणजे काय, अदर बॅकवर्ड क्लास, इतर मागास वर्ग. मग आपण सगळ्या महिला इतर मागासवर्गीय महिला आहोत म्हणजे काय आहोत, तर ज्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा आरक्षणाचा जर कोणी जनक असेल तर ते होते महात्मा ज्योतिराव फुले, ज्यांनी आरक्षणाची ही संकल्पना सुरुवातीला समोर आणली, ज्याला आपल्याला म्हणता येईल की आयडिया ऑफ रिझर्वेशन हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी समोर आणलं. 1881 साली ज्यावेळी जनगणना झाली आणि त्यावेळी महात्मा ज्योतिराव फुलेंच्याही हे लक्षात आलं की इंग्रजांच्या शासनामध्ये सुद्धा, शासन आणि प्रशासनामध्ये त्या ठिकाणी महत्त्वाच्या जागांवर काम करणारी जी मंडळी आहेत ती सगळी ही ब्राह्मणेतर मंडळी त्या ठिकाणी कोणी नाही, सगळी जास्त संख्येने त्या ठिकाणी उच्चवर्णीय ब्राह्मण मंडळी त्या ठिकाणी आहे. आणि हे ज्यावेळी लक्षात आलं की इंग्रजांच्या शासन प्रशासनामध्ये उच्चवर्णीयांचाच भरणा जास्त आहे, त्यावेळी मग 1882 साली हंटर कमिशन ज्यावेळी भारतात आलं त्यावेळी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी हंटर कमिशनला एक निवेदन दिलं ज्यामध्ये दोन प्रमुख मागण्या होत्या. पहिली मागणी होती की प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत झालं पाहिजे, आणि दुसरी मागणी होती की शासन आणि प्रशासनामध्ये, इंग्रजांच्या शासनात आणि प्रशासनात ब्राह्मणेतरांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. प्रतिनिधित्व, रिप्रेझेंटेशन, ही होती पहिल्यांदा मांडली गेलेली आरक्षणाची संकल्पना, आयडिया ऑफ रिझर्वेशन. नंतरच्या काळामध्ये 1901 साली सुद्धा ज्यावेळी कोल्हापूर संस्थानामध्ये अशा पद्धतीने जनगणना झाली आणि शाहू महाराजांच्याही लक्षात आलं की त्यांच्याही राज्यामध्ये प्रमुख मोक्यांच्या जागांवर शासनामध्ये, त्यांच्या प्रशासनामध्ये हे ब्राह्मणेतरांचं कुठेही प्रतिनिधित्व नाही, त्यावेळी बहुजन समाजाला प्रतिनिधित्व देण्याच्या उद्देशाने राजर्षी शाहू महाराजांनी 1902 साली सगळ्यात पहिल्यांदा 50% आरक्षण लागू केलं. ते होतं न मागता मिळालेलं पहिलं आरक्षण, की जे आपल्याला कुठलाही लढा, कुठलंही संघर्ष न करता मिळालेलं होतं. ही होती आरक्षणाची अंमलबजावणी, प्रॅक्टिस ऑफ रिझर्वेशन, जे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये केलं.
आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधान लिहिण्याची संधी मिळाली त्यावेळी त्यांनी 340 कलमान्वये ओबीसींच्या जनगणनेसाठी किंवा ओबीसींच्या निश्चितीसाठी की इतर मागासवर्ग म्हणजे कोणकोणत्या जाती समूह आहेत हे निश्चित व्हावं यासाठी त्यांनी आयोग स्थापन करण्यासाठी म्हणून 340वं कलम घातलं आणि 340व्या कलमानुसार ओबीसींची निश्चिती होऊन आम्हाला ओबीसी बांधवांना आरक्षण बहाल झालं. मग त्यामध्ये ओबीसी महिलाही आल्या आणि मग अशा प्रकारे ओबीसी म्हणून अदर बॅकवर्ड क्लास म्हणून किंवा इतर मागास वर्ग म्हणून आज आपण जी काही ओळख सांगतोय वर्गीय ओळख सांगतोय त्यामध्ये मोठं योगदान या सगळ्या महामानवांचं आहे. आणि त्यातही प्रामुख्याने विदर्भाच्या बाबतीत जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल की त्यांनी जर आम्हाला त्यावेळी सांगितलं नसतं ज्यावेळी ही सगळे जनगणना होत होती त्यावेळी की डाऊन युअर कास्ट तुमच्या जाती खाली आणा हे जर त्यावेळी आपल्याला डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी सांगितलं नसतं आणि आपण ऐकलं नसतं तर कदाचित आज आम्हाला लढण्याची वेळ आली असती आरक्षणासाठी. पण विदर्भातल्या सगळ्या त्या ठिकाणी बहुजन समाजातल्या लोकांनी हे ऐकलं विशेषतः मराठ्यांनी त्यावेळी आपल्या कुणबी मराठा आज जो काही वाद सुरू आहे तो त्यावेळी सगळ्यांनी आम्ही कुणबी आहोत हे मान्य केलं सांगितलं आणि तशा नोंदी केल्या गेल्या आणि म्हणून आज जो काही विदर्भामध्ये आपण पाहतो मराठा समाज हा कुणबी म्हणून त्या ठिकाणी ओबीसीमध्ये त्याची गणना होते तो ओबीसींचे लाभ घेतो. तर ही एक ओबीसी म्हणून आपली झालेली ओळख आहे. आम्ही जातीय चेतना विसरून आमच्या वर्गीय चेतना जागृत केल्या म्हणून आज आपण सगळेजण ओबीसींमध्ये जेवढ्या जाती आहेत तेवढे सगळेजण आज या ठिकाणी त्या ओबीसीमध्ये अदर बॅकवर्ड क्लास म्हणून किंवा इतर मागास वर्ग म्हणून आमची गणना त्या ठिकाणी केली जाते. मग आता ओबीसी महिला म्हणून आम्ही म्हणून घेत असताना ओबीसी महिलांच्या ज्या काही परिस्थिती आहे त्यांची जी काही अवस्था आहे त्या संदर्भामध्ये माझ्या आधीच्या महिला वक्त्यांनी बरंचसं सांगितलेलं आहे. मी त्याबद्दल त्याची पुनरावृत्ती करणार नाही. आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही आहे. आज आम्ही आरक्षणाचा लाभ घेतो आहे. आज आमच्याकडे शिक्षण आलं आहे. आज मोठ्या प्रमाणात पुरुष मंडळीसुद्धा महिलांना बरोबरीचं स्थान देत आहेत. सोबत त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आज महिला पुढे आहे. पण असं असलं तरीही खूप मोठ्या प्रमाणात अजूनही आपल्याला समता प्रस्थापित करण्याची गरज आहे. कारण अजूनही ज्या पातळीवर पुरुषांना बरोबरीचे हक्क आणि अधिकार मान सन्मान आणि अधिकार मिळतात त्या पातळीवर महिलांना अद्यापही तेवढे हक्क आणि अधिकार आणि मान सन्मान मिळत नाही. कारण आजही जर आपण पाहिलं तर भारतातील मुलींचा ढासळता जन्मदर हा आजही खूप कमी आहे. हा ढासळता जन्मदर आपल्याला सांगतो की अजूनही परिस्थिती फारशी बदललेली नाही. अजूनही स्त्री भ्रूणहत्येच्या नावाखाली त्या ठिकाणी मुलींच्या गर्भातच हत्या केल्या जातात आणि मुलींचा जन्म रोखला जातो हे आजही घडतं आहे. आजही जर आपण पाहिलं तर गर्भधारणेच्या वेळेची आवश्यक ती आरोग्याच्या सुविधांची माहिती नसल्यामुळे होणाऱ्या माता मृत्यूंचं प्रमाण हे फार मोठं आहे. आणि युनिसेफने जो सर्वे केला आहे त्यामध्ये जगभरामध्ये दररोज 800 महिलांचा मृत्यू हा गर्भधारणेविषयीच्या अनास्थेमुळे किंवा त्याविषयी निर्माण झालेल्या काय क्लिष्ट आजारांमुळे हा दररोज 800 महिलांचा मृत्यू होतो ही युनिसेफची आकडेवारी आहे. आणि ज्यामध्ये आपल्या सगळ्यांसाठी धोकादायक असं की भारतामधल्या 20% महिला ह्या भारतातल्या असतात. ज्या दररोज 800 महिलांचा मृत्यू होतो त्यातल्या 20% महिला ह्या भारतातल्या असतात. म्हणजे अजूनही आरोग्याबाबतची आमची अनास्था किंवा आम्हाला मिळणारं दुय्यम स्थान हे अजूनही तसंच आहे. आज जर आपण दुसरं शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर आज शिक्षणाच्या बाबतीत काय परिस्थिती आहे. शिक्षणाच्या संदर्भातही आज आम्ही म्हणतो आहे की मुलींना शिक्षण मिळतं आहे मुली शिक्षित होत आहे आपण मुलींना उच्च शिक्षण देतो. परंतु तरीही जर तुलनेने विचार केला तर परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या तुलनेमध्ये मुलींची संख्या ही अत्यल्प आहे. आज तुम्ही जर आपण जी काही आपली जनगणना झाली त्या जनगणनेच्या नुसार 2011 जो काही जनगणना झाली त्यानुसार जर पाहिलं तर महिलांचं शिक्षणाचं प्रमाण हे 64% आहे तर दुसऱ्या बाजूला पुरुषांचं शिक्षणाचं प्रमाण हे 81% आहे. मग जर आपण म्हणतोय की आज आम्ही 21व्या शतकात बरोबरीने महिला आणि पुरुषांना त्या ठिकाणी बरोबरीची वागणूक देतोय तर ही तफावत का. अजूनही उत्तरेकडच्या राज्यांमध्ये महिलांचं शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे आणि तेच दुसऱ्या बाजूला दक्षिणेकडची जर राज्य पाहिली आपण केरळ असेल तामिळनाडू असेल या राज्यांमध्ये आंध्र प्रदेश असेल या राज्यांमध्ये तुम्ही पहा महिलांमधलं शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे. मुळात हे कुटुंब असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर आजही स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचं स्थान नाही आहे.
साधं उदाहरण आहे की एक सायकलचं उदाहरण मी बऱ्याच वेळा देत असते की स्त्री आणि पुरुष ही संसारताची दोन चाकं आहे असं आपण नेहमी म्हणतो. पण मी तसं म्हणणार नाही. माझं म्हणणं स्त्री आणि पुरुष ही संसार सायकलीची दोन चाकं आहे. पुढचं चाक आहे पुरुष आणि मागचं चाक आहे स्त्री. सायकल सगळ्यांना माहिती आहे हो की नाही? जेवण झालं ना? या महिला जेवण आले. आवाज निघू द्या जरा तुमचा. सायकल माहिती आहे ना? तर पुढचं चाक आहे पुरुष, मागचं चाक आहे स्त्री. आता मला तुम्ही सांगा, आपल्या सायकलला जे समोर हँडल असतं ते हँडल कुठल्या चाकाला जोडलेलं असतं? समोरच्या चाकाला. कुठं जायचं ते समोरचं चाक ठरवणार. आपल्या सायकलला बेल असते, जी बेल आपण ट्रिंग ट्रिंग वाजवत फिरतो ती सायकलची बेल कुठल्या चाकाला असते? पुढच्या चाकाला. आपल्या सायकलला कॅरियर असतं ज्याच्यावर आपण ओझं टेकवतो, दळणाचे डबे टेकवतो, पिशव्या ठेवतो, दप्तर ठेवतो. ते सायकलचं कॅरियर कोणत्या चाकाला असतं? पोरं कोणाच्या गळ्यात असतात? बाईच्या. आपल्या सायकलला स्टँड असतं ज्याच्यावर आपण सायकल उभी करतो. ते स्टँड कुठल्या चाकाला असतं? मागच्या चाकाला. आपल्या सायकलला सीट असतं ज्याच्यावर आपण बसतो. ते सीट कुठल्या चाकाला जोडलेलं असतं? मागच्या चाकाला. आणि आपल्या सायकलला ब्रेक असतात, दोन्ही ब्रेक असतात. समोरच्या चाकालाही ब्रेक असतो, मागच्या चाकालाही ब्रेक असतो. पण आपण ब्रेक कोणत्या चाकाचा लावतो नेहमी? मागच्या चाकाचा. काय जावं लागतं कार्यक्रम ऐकायला? घरी नाही राहत आहे, लागला ब्रेक. आणि समोरच्या चाकाला काय असते? ट्रिंग 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 बेल, साऱ्या गावभर हिंडायला मोकळे. एक गमतीचा भाग सोडा, परंतु अशी परिस्थिती आजही आपल्यामध्ये आहे. आपण कितीही सांगत असलो की नाही आम्ही स्त्री आणि पुरुष हे आम्ही असमानता मानत नाही, बरोबरीचं स्थान देतो, तरीही आजही तुमच्या माझ्या कुटुंबातल्या प्रमुख निर्णय प्रक्रियांमध्ये सुद्धा आपण महिलांना सहभागी करून घेत नाही. तर राजकीय निर्णय प्रक्रियांमध्ये किंवा सामाजिक निर्णय प्रक्रियांमध्ये सहभागी घेणे ही फार दूरची गोष्ट आहे. कुटुंबातल्या प्रमुख निर्णय प्रक्रियांमध्ये पण सामावून घेत नाही. साधं उदाहरण आहे, तुम्हाला घराची समजा काही एखादं प्रॉपर्टी तुम्ही खरेदी करताय, तुमची बायको आतून ऐकत असते, तुमचं काहीतरी बाहेर तुमच्या एक दोन मित्रांसोबत किंवा कोणासोबत बोलणं चालू असतं आणि बायको आतून ऐकत असते, ती म्हणते अहो मला असं वाटतं की नाही हे असं नाही अशी घेतली पाहिजे किंवा इथं नाही तिथं घेतली पाहिजे, तुम्ही फटकन त्या मित्रासमोर बोलून मोकळे होता की त्याच्यातलं तुला काय कळतं? तुम्हाला बायकांना काही समजत नाही ते, तुम्ही चूप बसा. हा अनुभव घेतला आहे सगळ्यांनी की असे जे विषय असतात, तुम्हाला जेव्हा आर्थिक विषयावर तुम्ही तुमचं मत व्यक्त करता, तुम्ही एखाद्या प्रॉपर्टीच्या खरेदीच्या संदर्भात मत व्यक्त करता, किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या मुलाचं मुलीचं लग्न असेल तेव्हा त्या स्थळाच्या संदर्भात मत व्यक्त करता, तेव्हा घरातील मोठी लोकं स्त्री पुरुषांसहित सगळे तुम्हाला गप्प करतात की तुला याच्यातलं काही कळत नाही, तू याच्यात काही बोलू नको, या विषयात तू पडू नको. हे मत व्यक्त करणं म्हणजे तुम्हाला वाटतं की आम्ही सहज बोललोय, पण हे सहज बोलणं म्हणजे तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीचा किंवा तुमच्या घरातील महिलेच्या मताचा अजिबात आदर करत नाही, तिच्या मताला काडीचीही किंमत देत नाही. ज्योतिताई, मला असं वाटतं की आपल्या घरातच आपल्या मताचा आदर मिळवणं हे खूप मोठं आव्हान आपल्याला येणाऱ्या काळात आहे. जेव्हा घरात तुमच्या मताचा आदर केला जाईल तेव्हा कुठं तुमच्या घराच्या बाहेर समाजामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये तुमच्या मताला किंमत राहील. तुमच्या घरातच तुमचं मत कोणी विचारत नसेल तुमच्या तुमचं आपल्या सगळ्या महिलांचं, तर बाहेर कोण आपल्याला किंमत देणार आहे? जर चार लोकांसमोर तुम्हाला म्हटलं जात की तुला काय कळत नाही तू चूप बस ग, काय किंमत राहिली तुमची? आता ही पुरुष मंडळी म्हणतील की ताई आमच्या भांडणं लावायला आलेले आहे. पण भांडणं लावणं हा विषय नाही, पण एकदा आपण सगळ्यांनीच आत्मपरीक्षण करा की असं जर आपण करत असू तर खरं म्हणजे महिलांना आत्मसन्मान मिळवणं किंवा घरात सन्मान मिळवणं, कुटुंबात सन्मान मिळवणं हे खूप मोठं आव्हान आज महिलांसमोरचं आहे. आणि आपण जर OBC चळवळीमध्ये काम करत असू तर आपण OBC बांधवांनी आपल्या कुटुंबातील महिलांचा आणि आपल्या इतर महिलांचा हा नक्कीच आदर सन्मान केलाच पाहिजे. हे साधं एक उदाहरण आहे. आपल्याला आदर मिळवणं आज हे एक मोठं आव्हान आहे, आपल्याला मानसन्मान मिळवणं एक मोठं आव्हान आहे, त्याचबरोबर कुटुंब आणि आपलं काम सांभाळत असताना आज महिलांची खूप मोठी तारेवरची कसरत होते. अनेक महिला आज आता शहरी भागांमध्ये तुम्ही काहीतरी काम करता, कुठे कोणी जॉबला जात आहे, ग्रामीण भागातल्या महिला शेतात जातात आणि हे करत असताना आज विभक्त कुटुंब पद्धती ही खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडे आलेली आहे. आज खेड्यांमध्येही विभक्त कुटुंब पद्धती आहेत आणि कुटुंब आणि आपलं काम सांभाळत असताना खूप मोठी तारेवरची कसरत आज महिलांना करावी लागते. हे सगळं करत असताना मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांपुढे खूप मोठं आव्हान आहे की आपल्याला हे सगळं सांभाळायचं आहे,
पण आपलं घर कुटुंब सांभाळून आपल्याला पुढे आपलाही विकास करायचा आहे. आपल्याला महिला म्हणून स्वतःलाही व्यक्ती आपलं एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून स्वतःलाही विकसित करायचं आहे. आणि एक फार मोठं आव्हान आपल्यासमोर आहे की ते म्हणजे स्वतःला येणाऱ्या 21व्या शतकाच्या आव्हानानुसार तयार करणं, विकसित करणं. आणि हे करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला बाकी सगळ्या गोष्टी सोडून जगात काय चाललं आहे याचाही विचार केला पाहिजे. आपल्याला फक्त हिच्या घरात काय चाललं आहे, तिच्या घरात काय चाललं आहे, किंवा ते कोणत्या कोणत्या टी व्हीवरच्या सिरियल येतात आजकालचे तर नावही मला माहीत नाही, तर हे सगळं सोडून कुठेतरी आपल्याला जगामध्ये काय सुरू आहे याची पण माहिती घ्यावी लागेल. अमेरिकेची उपराष्ट्राध्यक्ष त्या ठिकाणी कमला हॅरिस होते, उपराष्ट्रपती होते. अमेरिकेची उपराष्ट्रपती कमला हॅरिस होते, त्याचं मला काय घेणं देणं हा विचार न करता जर अमेरिकेची उपराष्ट्रपती कमला हॅरिस होत असेल तर आपल्यालाही कुठंतरी काहीतरी केलं पाहिजे. आज भारतीय वंशाचे अनेक लोक आहेत, अनेक महिला अशा आहेत की ज्या जगाच्या पातळीवर आपलं नाव खूप मोठं करतायत, आपल्या देशाचं नाव खूप मोठं करतायत. आणि हे पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, त्याची पण माहिती ठेवली पाहिजे. केवळ आपण OBC आहोत म्हणून आपल्याला सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाच्या आधारावर आम्हाला आरक्षण हवंच आहे, आम्ही आरक्षण घेतोच आहे. पण ते आरक्षण घेत असताना आज या आरक्षणाच्या पुढेसुद्धा जागतिकीकरण आणि खाजगीकरणाचा प्रश्न 21व्या शतकामध्ये आपल्या सगळ्यांसमोर आवासून उभा आहे. जागतिकीकरण खाजगीकरण सुरू झालेलं आहे, त्याचा सगळेजण तुम्ही अनुभव घेत आहे. शासकीय नोकऱ्या आता येणाऱ्या काळामध्ये हळूहळू बंद होणार आहेत. आणि मग हे होत असताना जगाच्या पातळीवर जगाच्या स्पर्धेमध्ये टिकायला आपण तशा पद्धतीने जर तयार झालो नाही तर आपण आपला टिकाव लागणार नाही. तिथे आपल्याला आरक्षण नाही. जगाच्या पातळीवर टिकायचं असेल तर आपल्याला गुणवत्तेच्या जोरावरच टिकावं लागेल आणि आपल्या कष्टाच्या मेहनतीच्या जोरावरच टिकावं लागणार आहे. आणि मग हे करत असताना आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या मुलांनाही तशा पद्धतीचं शिक्षण द्यावं लागेल. फक्त शालेय शिक्षण देऊन ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट करून मुलांना भागणार नाही तर आता येणाऱ्या काळात आमच्या मुलांना परकीय भाषासुद्धा आल्या पाहिजेत, फॉरेन लँग्वेजेसचं शिक्षणसुद्धा आपल्याला मुलांना द्यावं लागणार आहे. आणि महिला म्हणून त्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना किंवा महिला म्हणून कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत असताना महिलांनी आता स्वतः पण, मला जर मराठी इंग्रजी हिंदी येत असेल तर मला आणखी कुठली परकीय भाषा शिकता येईल का याचा पण अभ्यास केला पाहिजे. ज्यांना ज्यांना शक्य आहे, आता वेळ आहे, आता तुम्ही करू शकताय, त्यांनी एखादी भाषा शिकली तर काहीच वावगं नाही, त्यामध्ये नुकसान काहीच नाही आहे, तुमच्या ज्ञानात भर पडणार आहे. आणि या जगाच्या विकासामध्ये किंवा जगाच्या होणाऱ्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकण्यासाठी ते अतिशय आवश्यक आहे. आज भारतीय वंशाच्या अनेक महिला, ज्यामध्ये काही नावं मी सांगते, प्रियंका जॉर्डन न्यूझीलंडच्या मंत्री आहेत, त्याच्यानंतर कमला प्रसाद बिसरार त्रिनिदाद अँड टोबॅगोचे पहिल्या महिला पंतप्रधान ह्या राहिलेल्या आहेत 2010-2015. आता याची आपल्याला माहितीच नाही, या भारतीय वंशाच्या असूनही या महिलांनी त्या ठिकाणी स्वतःचं राजकीय नेतृत्व सिद्ध केलेलं आहे. आज आम्हाला आमच्या गावामध्ये, आमच्या तालुक्यामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये स्वतःचं राजकीय नेतृत्व सिद्ध करताना किती अडचणी येतात, किती कष्ट पडतात हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. पण हे करत असताना आम्हाला सगळ्यांना हा सुद्धा अभ्यास ठेवावा लागेल, ही सुद्धा माहिती ठेवावी लागेल. त्याचबरोबर प्रीती पटेल 2019 ब्रिटनच्या गृहमंत्री होते, जो ब्रिटन ज्याला ज्यांनी आपल्यावर इतके वर्ष राज्य केलं त्या ब्रिटनचा राष्ट्रपती प्रमुख हा ऋषी सुनक नावाचा आमचा भारतीय वंशाचा एक व्यक्ती होतो, ही पण माहिती आपल्याला ठेवावी लागेल. आणि या घटनेकडे सुद्धा आपल्याला डोळसपणे पाहावं लागणार आहे, कारण ही घटना साधीसुधी नाही आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये 21व्या शतकासाठी स्वतःला तयार करत असताना आपल्याला या सगळ्याच गोष्टींचा, जागतिक स्तरावर होणाऱ्या घडणाऱ्या घटनांचा उहापोह करून त्याचा अभ्यास करून आपल्याला स्वतःला त्याच ठिकाणी तसं तयार करावं लागणार आहे. आम्ही महिला म्हणून काम करत असताना किंवा महिला म्हणून पुढे येत असताना केवळ शिक्षण, आरोग्य, कुटुंब किंवा राजकारण एवढ्यापुरतं स्वतःला मर्यादित न ठेवता आर्थिकदृष्ट्या जोपर्यंत आमची OBC महिला ही सक्षम होणार नाही तोपर्यंत निश्चितच तिच्याकडे मान सन्मानाने पाहण्याचं कोणाचंही मन होणार नाही किंवा तिचा आत्मसन्मान हा वाढणार नाही. कारण शेवटी तुम्ही शेतमजुरी करणारी एखादी महिला पहा, ती जर रोजानी जात असेल, मजुरी करत असेल, पण ती 500 रुपये जर रोज कमावते तर ती तिचा नवरा घरी येऊन दारू जरी पिला आणि तिला काही म्हणायला लागला तर ती त्याला पण सुनावते. की कारण का सुनावते, कारण तिच्यामध्ये ती धमक येते, ती ताकद येते, कारण ती 500 रुपये रोज कमावते.
ती म्हणते तुला जायचं तिकडं जाय, मी काही तुझ्या भरोश्यावर नाही. ही दमक, ही हिम्मत त्या बाईमध्ये काय येते मजुरी करणाऱ्या, कारण ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असते. भले ती 500 रुपये कमवते रोजचे, पण तिच्यामध्ये ती धमक, तो जो काही आत्मविश्वास आहे तो तिच्यामध्ये, ती आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहे म्हणून तिच्यामध्ये तो आत्मविश्वास येतो आहे. आता नुकतीच फोर्ब्सने एक यादी जाहीर केली आहे. कुठली यादी आहे? रिचेस्ट सेल्फ मेड विमेन बिझनेस लीडर्स, अशी ती यादी आहे जी फोर्ब्सने जाहीर केली. आणि त्यामध्ये ज्या महिला आहेत, आपल्या सगळ्यांसाठीच अभिमानाची ती गोष्ट आहे की त्या महिलांची जी नावं आहेत, आज जयश्री उल्लाल अरिस्ता नेटवर्कचे अध्यक्ष आहेत, यांचं नाव त्या फोर्ब्सच्या 100 महिलांच्या यादीत आहे की ज्या स्वतःच्या बळावर त्या ठिकाणी श्रीमंत झाले. नंतर नीरजा सेठी IT सल्लागार आहेत. नेहा नारखेडे एक नाव आहे की जी महिला क्लाउड कंपनीच्या कॉन्फ्लुएंटच्या सहसंस्थापक म्हणून ते तिचं नाव आहे नेहा नारखेडे. इंद्रा नुई ज्या आपल्याला माहिती आहे की पेप्सिकोच्या माजी अध्यक्ष राहिलेल्या आहेत. तर ह्या महिलांचं नाव जर फोर्ब्सच्या 100 स्वतःच्या बळावर श्रीमंत झालेल्या महिलांच्या यादीत येत असेल, तर माझं नाव निदान नागपूरच्या यादीत तर आलं पाहिजे, माझं नाव निदान बुलढाण्याच्या यादीत तर आलं पाहिजे. मग हा आत्मविश्वास आपण जोपर्यंत स्वतःमध्ये निर्माण करणार नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की आपण या OBC बांधवांच्या लढ्यासाठी सक्षम होऊ शकणार नाही, किंवा आपण आपलं येणाऱ्या 21व्या शतकातलं जे काही आव्हान आहे की ज्यामध्ये आपल्याला जागतिक स्तरावर OBC महिलांनाही टिकायचं आहे, जागतिक स्तरावर OBC बांधवांनाही टिकायचं आहे, हे जे आव्हान आहे हे तोपर्यंत आपलं हे पूर्ण होऊ शकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी बाय द डिग्री ऑफ प्रोग्रेस विच विमेन हॅव अचीव्ह. मी कोणत्याही समाजाच्या प्रगतीचं मोजमाप कशावरून करेल? त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून. मग OBC समाजाच्या प्रगतीचं जर मोजमाप करायचं असेल तर ते आपल्याला आपल्या महिलांनी किती प्रगती केली यावरून करावं लागेल. आदरणीय तायवाडे साहेबांनी OBC राष्ट्रीय महिला जो काही संघ महासंघ या ठिकाणी उभा केलेला आहे, त्या माध्यमातून OBC महिलांना आपण एकत्र करतो आहे. साहेबांना मी विनंती करेल की आता एक आणखी त्यापुढे पाऊल जाऊन OBC समाजामध्ये असलेल्या कर्तृत्ववान महिलांची एक आपण यादी तयार केली पाहिजे. मग त्या शिक्षण क्षेत्रामध्ये असतील, त्या सामाजिक क्षेत्रात असतील, त्या आर्थिक क्षेत्रात असतील, त्या राजकीय क्षेत्रात असतील, अशा कर्तृत्ववान महिलांची एक यादी आपण तयार करावी. म्हणजे आपल्याही लक्षात येईल की OBC समाजामध्ये आपण किती महिलांना प्रगत करू शकलो, किती महिला या प्रगती करू शकल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे काही प्रगतीचं मोजमाप आहे, हे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या OBC बांधवांसाठी सुद्धा आवश्यक आहे की आपली जर OBC बांधवांची प्रगती पाहायची असेल तर आपल्या OBC बांधवामधील महिला किती प्रगत झालेल्या आहेत हे आम्हाला पाहावं लागेल. तेव्हा खऱ्या अर्थाने आम्हाला महिलांची प्रगती त्या ठिकाणी दिसून येईल. आपण सगळ्याच महिला ह्या अतिशय चांगल्या आहात, सक्षम आहात, आणि आपापल्या ठिकाणी जे जे काही संसाधनं मिळत आहेत त्या आधारे तुम्ही काम करताय. कोणी आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताय, पण आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताय. आणि म्हणूनच एक शायर असा म्हणतो की शहर का तब्दील होणा शाद रहना और उदास, रौनके जितनी यहाँ है औरतों के दम से. जेवढे काही चांगलं आहे ते सगळं काही महिलांमुळे या ठिकाणी आहे, याचा अर्थ पुरुषांचं काहीच नाही आम्ही असं म्हणत नाही. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की महिलांच्या आंतरिक गुणांचा विकास करील असे शिक्षण खास, जरी दिले जाईल त्यास तरीच भावी जग पालटे. तर हे वेगळं असं प्रशिक्षण शिक्षण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या OBC महिलांना देऊन त्यांनाही या जगाच्या स्पर्धेमध्ये उतरवण्यासाठी सक्षम बनवावं लागणार आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगते. आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं आणि माझा जो काही सन्मान केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि सरते शेवटी एवढंच सांगते की स्त्रियेसारखी योगिनी नाही, स्त्रियेसारखी वैरागिनी नाही, स्त्रियेसारखी मुलायम नाही आणि कठोर रणचंडिका. स्त्रीमध्ये इतके वेगवेगळे अंगभूत गुण आहेत, ती कठोरसुद्धा आहे आणि ती मुलायमसुद्धा आहे. जशी वेळ येईल तशी ती तयार होत असते. आणि म्हणून आपल्यामधली ही सगळी रूपं आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे येणाऱ्या काळातही या सगळ्या स्पर्धेमध्ये जपून ठेवावीत, ही सदिच्छा तुम्हाला सगळ्यांना देते. आणि या येणाऱ्या जगाच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपण सगळ्यांनी सक्षम व्हावं. शेवटी एवढंच सांगेल की खामोश मिजाजी हमें जीने नाही देगी,
खामोश मिजाजी हमें जीने नहीं देगी, इस दौर में अगर जीना है तो कोहराम मचा दो, इस दौर में अगर जीना है तो कोहराम मचा दो। ओबीसी बांधवांच्या संघर्षामध्ये काम करत असताना, चळवळीमध्ये काम करत असताना ओबीसी महिलांचा आवाज त्या ठिकाणी दबू नये, ओबीसी महिलांचे प्रश्न थांबू नयेत किंवा ते रेंगाळू नयेत यासाठी ओबीसी महिलांनी आवाज उठवला पाहिजे, बुलंद आवाज उठवला पाहिजे, एवढंच सांगते आणि थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ओबीसी।